श्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचे संबंध चांगले असून आम्ही एकटे पडलो असताना फडणवीसांनीच आपल्याला संरक्षण दिलं असल्याची कबुली दीपक केसरकरांनी केलेली आहे. महाराष्ट्रात जेवढ्या लवकरात लवकर येण्यासाठी प्रयत्न केला जाईल, फ्लोअर टेस्ट घ्या, त्यावेळी आमची भूमिका मांडू. आजही जे काही महाराष्ट्रात सुरू आहे ते इमोशनली ब्लॅकमेलचा प्रकार आहे असंही ते म्हणाले. बंडखोर आमदारांच्या वतीनं बाजू मांडताना दीपक केसरकर म्हणाले की माझे भाजपच्या देवेंद्र फडणवीस यांच्याशी चांगले संबंध आहेत, रात्री 12 वाजताही फडणवीस माझा फोन उचलतात, आज जर आम्ही एकटे पडलो तर त्यांच्याकडे मदत मागितली तर त्यात काय बिघडलं, फडणवीसांनी स्वतःहून आम्हाला संरक्षण दिलं, भाजप शासित राज्यात आम्हाला संरक्षण मिळतंय. संजय राऊतांनी केलेल्या वक्तव्यावर बोलताना केसरकर म्हणाले की शिंदे गटाच्या आमदारांचा राऊत यांच्यावर राग आहे, आम्ही जे निवडून आलो ते भाजप शिवसेनेच्या युतीच्या जीवावर आला आहोत, राऊत यांच्यासारखे प्रवक्ते कोणत्याही पक्षाला मिळू नये असं दीपक केसरकर म्हणाले. एकनाथ शिंदे यांना राऊत रिक्षावाला म्हणतात, पण त्याच रिक्षावाल्यानं शिवसेनेचा एक विभाग सांभाळला, ठाण्यातील सत्ता शिवसेना मिळवून दिली असंही दीपक केसरकर म्हणाले. त्यामुळे अशी भाषा वापरणाऱ्या संजय राऊतांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा द्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे. या संदर्भात एकंदरीत सविस्तर चर्चा करण्यासाठी आपल्याशी जोडले जात आहेत आमचे सिंधुदुर्ग प्रतिनिधी दिगंबर वालावलकर. नमस्कार वालावलकर सर. वालावलकर सर, काय सांगाल एकंदरीत, आज जी उदय सामंत यांचं आपण वक्तव्य पाहिलं असेल किंवा केसरकर यांचं वक्तव्य पाहिलं, काय सांगाल एकंदरीत या संदर्भात? नाही सर, सिंधुदुर्ग जिल्ह्याचं राजकारण म्हणा किंवा राज्याच्या राजकारणात एकूणच ज्या वेगवान घडामोडी घडत आहेत त्यामध्ये प्रामुख्याने शांत आणि संयमी नेते म्हणून जे महाराष्ट्राला ओळख होती किंवा आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात ओळख होती त्या दीपक केसरकर यांचं मात्र आक्रमक रूप गेल्या काही दिवसात जिल्ह्यातील आणि राज्यातील जनतेला पाहायला मिळत आहे. संजय राऊत यांच्यासारख्या आक्रमक शैलीच्या नेत्याला ज्या त्याच स्टाईलने दीपक केसरकरनी ज्या स्टाईलने उत्तर द्यायला सुरुवात केली आहे ते जर पाहिलं असेल तर कुठेतरी दीपक केसरकर हे सुद्धा ऍक्शन मोड मध्ये आल्याचं पाहायला मिळतं आणि त्याचाच परिणाम म्हणून येत्या काळात दीपक केसरकर यांच्या गळ्यात जर शिंदे गटाला सत्तात सहभागी होता आलं तर दीपक केसरकर यांच्या गळ्यात मंत्री पदाची माळ पडण्याची देखील शक्यता दाट शक्यता वर्तवली जाते. एकूणच जर सगळं पाहिलं असेल या आपण एकूण घडामोडी पाहिली असतील तर जे काल परवापर्यंत मी पालीमध्ये आहे मुक्काम पोस्ट पाली असं सांगणारे आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत हे मात्र तिथे गेल्यानंतर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. काँग्रेस राष्ट्रवादी सोबत सरकार बाहेर पडणं गरजेचं आहे, त्यांच्या जास्त जवळ जाणं धोक्याचं आहे हे आता पालकमंत्री उदय सामंत सांगू लागले आहेत. मात्र एकूणच जर स्थिती पाहिली असली तर जे 40-50 आमदार गुवाहाटीमध्ये थांबून आहेत किंवा गुवाहाटीमध्ये थांबले आहेत हे याच्यातील काही जे मंत्री आहेत हे मंत्री गेले काही महिने काही वर्ष हे काँग्रेस राष्ट्रवादीचे मंत्री आमदार यांच्यासोबत एकत्र होते. त्यामुळे आता एकूणच जर बघलं तर राजकीय प्रत्येकाकडून आपल्या राजकीय गणितानुसार हे आकडे बांधले जात आहेत. बरोबर. तरी वालावलकर सर, एकंदरीत काल आपण पाहिलं असेल, काल एका दहिसर मधल्या एका सभेत मेळाव्यामध्ये शिवसेनेच्या संजय राऊत यांनी असं जे वक्तव्य केलं होतं म्हणजे जे बंडखोर नेते आमदार आहेत त्यांच्या विरोधात, त्याचा आज वचवा काढलाय दीपक केसरकर असं म्हणावं लागेल का? निश्चितच, कारण संजय राऊत यांच्याकडून जे वक्तव्य केलं गेलं आणि संजय राऊत यांनी एकूणच या संपूर्ण घडामोडींच्या पार्श्वभूमीवर जे प्रेत किंवा 50 आत्मे तिथे राहतील आणि प्रेत इकडे येतील ही जी वक्तव्य केली याचा दाखला काल सुप्रीम कोर्टात सुद्धा दिला गेला. सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा या सगळ्या घडामोडीचा संदर्भ दिला गेला. त्यामुळे संजय राऊत ज्या पद्धतीने जाल वक्तव्य करतायत आणि दीपक केसरकर यांच्याकडून त्याला जे त्या स्टाईलने केसरकर यांची एक वेगळी स्टाईल आता महाराष्ट्राला समजून आली. दीपक केसरकर हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या जनतेला परिचित होते, शांत आणि संयमी म्हणून ज्या पद्धतीने त्यांची ओळख होती तीच ओळख आता त्यांनी राज्याला घासून दिली. संजय राऊत यांच्यासारख्या जहाल नेत्याला त्यांनी जी ज्या स्टाईलने उत्तर दिलं, उदाहरणार्थ जर बघायचं झालं तर
संजय राऊत यांच्यासारखा जहाल प्रवक्ता मी पुऱ्या भारतात बघितला नाही, बरोबर. असा जो टोमना दीपक केसरकर यांनी मारला, त्याचबरोबर आदित्य ठाकरे हे सुसंस्कृत व चांगले युवा नेतृत्व आहे, मात्र त्यांनी आपले वडील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून शांत आणि संयमी भूमिका शिकली पाहिजे. संजय राऊत यांच्याकडून मात्र त्यांनी काय शिकू नये असा पण एक टोला याला संजय राऊत यांना दीपक केसरकरने लगावला. एकूणच जर बघितलं असेल तर दीपक केसरकर हे ऍक्शन मोड मध्ये आले. जे ज्या दीपक केसरकरांच्या मतदारसंघामध्ये काही शिवसेनेच्या नेत्यांनी पदाधिकाऱ्यांनी मोर्चा काढला, त्या मोर्चाला उत्तर देताना त्या मोर्चावर त्यावेळी झालेल्या टीकेला उत्तर देताना दीपक केसरकर यांनी तुम्ही 200 चा मोर्चा काढला, मी 2000 माणसं जमावू शकतो पण माझी ती संस्कृती नाही असं सांगत कुठेतरी या संपूर्ण शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना आणि शिवसैनिकांना तक्रार दिली, त्यांना आपल्या स्टाईलने उत्तर दिलं. म्हणजे केसरकर जे ऍक्शन मोड मध्ये आले हे मात्र शिंदे गटाने प्रवक्ते पद सिंधुदुर्गच्या वाट्याला देत असताना मात्र प्रवक्ते म्हणून योग्य माणसाची निवड केली बरोबर सुद्धा राजकीय वर्तुळात चर्चा चालू आहे. तरीही मला सर आणखी एक प्रश्न या संदर्भात आणखी एक माझा निर्माण होतो की ज्यावेळी आज दीपक केसरकर यांनी एका वृत्तवाहिनीला आपली जी आपला जो बाईट दिला त्याच्यावर त्यांनी म्हटलं की मी सावंतवाडीमध्ये सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल होण्यासाठी प्रयत्नशील होतो, परंतु मागील 2 वर्ष या संदर्भात मी पाठपुरावाही केला मंत्र्यांकडे, परंतु या संदर्भात कुठलीही म्हणजे कुठली त्यांच्याकडून काहीच हालचाल झाली नाही. या संदर्भात मुख्यमंत्र्यांकडे सुद्धा मी मागणी केली होती, परंतु ती सुद्धा थांबवणार असं काही असं ते बोललेत. त्या व्यतिरिक्त आणखी एक ते बोललेत की संजय राऊत जे बोलतायत ते जहाल बोलतायत त्यांनी त्यांची संस्कृती नाहीये, या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आता तरी याबाबत काहीतरी निर्णय घ्यावा असं ते म्हणाले. काय सांगाल या संदर्भात? नाही सर, जर बघितलं असेल तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये दीपक केसरकर यांनी मंत्रिपदाच्या काळात एक सूक्ष्म नियोजन हा जो काय नवीन राजकारणातला एक नवीन पद्धत आणली गेली जी राजकीय अनेकदा राजकीय नेते ही पद्धत मतदानासाठी वापरतात किंवा निवडणुका जिंकण्यासाठी वापरतात, मात्र जिल्ह्याच्या विकासाचं सूक्ष्म नियोजन बरोबर केसरकर यांनी चांदा ते बांदा ही महत्वाकांक्षी योजना राबवली आणि त्या योजनेच्या माध्यमातून कुठेतरी जिल्ह्याच्या विकासाला गती मिळण्याच्या दृष्टीने दीपक केसरकर यांनी निश्चितच चांगले प्रयत्न केले होते, हे नाकारून चालणार नाही. मात्र ज्यावेळी दीपक केसरकर यांची अन्य बाकीची स्वप्न होती जी जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने महत्वाची होती, त्यामध्ये प्रामुख्याने मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल हे दीपक केसरकर यांचं अत्यंत महत्वाचं आणि महत्वाकांक्षी स्वप्न होतं आणि कुठेतरी ते जर हॉस्पिटल झालं तर सिंधुदुर्ग जिल्ह्याला त्याचा निश्चितच फायदा होणार होता. परंतु त्या हॉस्पिटलच्या मुद्द्यानंतर कुठेतरी दीपक केसरकर हे देवेंद्र फडणवीस जे विद्यमान विरोधी पक्ष नेते आहेत त्यांचे निकटवर्ती असल्याच्या चर्चा जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आणि कुठेतरी त्याचाच फटका हा दीपक केसरकरना बसल्याचं बोललं जात आहे. त्यात करून शिवसेनेमध्ये अंतर्गत जे 2 गट तयार झाले, एक संजय पालकमंत्री उदय सामंत यांचा गट असेल, दुसरा खासदार विनायक राऊत यांचा गट असेल आणि दीपक केसरकर यांचा एक स्वतंत्र गट, या संपूर्ण गडबडीच्या राजकारणामध्ये शिवसेनेमध्ये अंतर्गत कुजबुज वाढली, कुरबुरी वाढली आणि त्याचाच फटका हा दीपक केसरकर यांचं जे स्वप्न होतं मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचं ते कुठेतरी भंग पावलं. नक्कीच. मला सर आणखी एक प्रश्न मुद्दा येतो या संदर्भात की यापूर्वी केंद्रीय मंत्री नारायण शिवसेना होते, त्यावेळी एकसंध कोकण असा शिवसेनेत गणला जात होता, परंतु जे गटात तुम्ही बोललात केसरकर असतील किंवा वैभव नाईक यांचा एक गट असेल किंवा सतीश सावंत, संदेश पारकर आणि आता उदय सामंत असतील जे पालकमंत्री आहेत आपल्या जिल्ह्याचे, तरी उदय सामंत यांचा आज बॅनर कणकवलीमधून काढून घेतला काढला तिथल्या शिवसैनिकांनी, काय सांगाल एक मोठा दणकाच मिळाला असेल, कारण जे उदय सामंत आहेत ते शिवसेनेचे पालकमंत्री आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणि सर्व जे जो निधी वगैरे असेल किंवा जी त्यांची बैठक वगैरे जिल्ह्याची जी बैठक होते त्या संदर्भात त्यांच्याकडे सर्व निर्णय असतात, काय सांगाल यामुळे एकंदरीत उदय सामंत यांच्या इमेजला थोडा धक्का बसू शकेल का? जर आपण विचार केला नाही सर, तर उदय सामंत हे राष्ट्रवादी मधून त्यानंतर शिवसेनेत आले आणि शिवसेनेत ते मंत्री झाले. उदय सामंत असतील किंवा दीपक केसरकर असतील हे दोन्ही राष्ट्रवादी मधून आलेले झालेले मंत्री होते, मात्र या दोघांचीही
प्रत्येक आपापल्या मतदारसंघात ही स्वतंत्र ताकद आहे. मतदारसंघात त्यांचं जनतेशी थेट संपर्क आहे. या संपूर्ण या जनसंपर्काच्या अनुभवावर किंवा जनसंपर्काच्या माध्यमातूनच ते मोठ्या मताधिक्याने वारंवार निवडून येत असतात. मात्र जर विचार केला तर पालकमंत्री उदय सामंत हे ज्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र आहेत आणि त्यांना या जिल्ह्याचं मंत्रीपद दिलं गेलं, पालकमंत्रीपद दिलं गेलं. मात्र गेले काही दिवस जर बघितलं असेल तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या शिवसेनेच्या अंतर्गत गटबाजीचा मोठा फटका हा शिवसेनेला बसताना पाहायला मिळत आहे. शिवसेनेच्या गट अनेक बैठकांमध्ये ज्याच्या बातम्या आपण वारंवार केलेल्या आहे, अनेकदा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्याला आक्षेपही घेतला. मात्र जरी आक्षेप घेतला तरी आपल्या बातम्या ह्या तंतोतंत त्यावेळी पण खऱ्या होत्या, त्या सिद्ध झालेल्या आणि आजही त्याची आता पालकमंत्री उदय सामंत हे शिंदे गटात सामील झाल्यामुळे या संपूर्ण आपल्या बातम्यांना दुजोरा मिळाला आहे. कारण पालकमंत्री उदय सामंत हे आपल्या जमेच्या दृष्टीने आपल्या बाजूने जे राजकारण करत होते त्यामध्ये प्रामुख्याने खासदार विनायक राऊत असतील किंवा शिवसेनेचे काही स्थानिक स्तरावरचे नेते असतील त्यांना डावललं जात असल्याची त्यांची भावना निर्माण झाली होती. जरी स्थानिक पातळीवर आमदार वैभव नाईक यांना ते विश्वासात घेत असले तरी कुठेतरी राणे गटाशी सुद्धा, म्हणजे जे जरी भाजपमध्ये असले तरी राणेचे सुद्धा पालकमंत्री उदय सामंत यांचे सल्लोक्याचे संबंध असल्याचं बोललं जात होतं. आणि त्याची अनेकदा वस्तुस्थिती किंवा प्रचिती ही जिल्ह्यातील जनतेला आली होती. जरी निलेश राणे असतील किंवा नितेश आमदार नितेश राणे असतील यांनी टोकाची जरी पालकमंत्री उदय सामंत यांच्यावर टीका केली तरी मात्र ज्यावेळी जिल्हा नियोजनच्या बैठकीत केंद्रीय मंत्री नारायण राणे ज्यावेळी उपस्थित असायचे त्यावेळी नारायण राणे आणि पालकमंत्री उदय सामंत यांची बैठकीच्या वेळी मात्र चर्चा ही संवाद चांगला घडलेला आपल्याला पाहायला मिळायचा. जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने समन्वय असायचा. हे कुठेतरी पालकमंत्री उदय सामंत हे सर्व स्तरातील राजकीय प्रतिनिधींना धरून काम करत असताना मात्र प्रत्यक्षात कणकवलीमध्ये त्यांच्या शिवसेनेमध्ये दोन गट होते आणि त्यामध्ये प्रामुख्याने पालकमंत्री उदय सामंत यांचे जे बंधू आहेत भैया शेट सामंत जे उद्योजक म्हणून ओळखले जातात रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आणि हे कणकवली शहरातली किंवा तालुक्यातली जी ठेकेदार लॉबी आहे ही त्यांच्या गटात मोठ्या प्रमाणावर सहभागी झालेली पाहायला मिळाली. यावेळी खासदार विनायक राऊत यांच्या विरोधात सुद्धा काही बैठका झाल्या, त्यामध्ये सुद्धा या काही लोकांचा सहभाग असल्याच्या चर्चा त्यावेळी झाल्या होत्या. आणि एकूणच जर बघितलं असेल तर पालकमंत्री उदय सामंत यांनी सुद्धा आपल्या या एकूण मंत्रिपदाच्या काळात आपल्या आपल्या समर्थनार्थ म्हणा किंवा आपल्यासाठी आपल्याला मानणारा एक वर्ग तयार केला होता आणि तो वर्ग आता कुठेतरी एकूणच या संपूर्ण प्रक्रियेत पालकमंत्र्यांच्या बाजूने उभा राहण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने काही जणांच्या हालचाली सुरू आहेत आणि काही जण तसे संपर्कात असल्याची सुद्धा माहिती मिळते आहे. त्यामुळे शिवसेनेमध्ये जरी आज मितीला किती जरी पालकमंत्र्यांच्या विरोधात रोष व्यक्त करण्याचा प्रयत्न केला गेला मात्र पालकमंत्री उदय सामंत यांच्या विरोधात समोर येऊन निषेध करणं किंवा घोषणाबाजी करणं किंवा ज्या पद्धतीने दीपक केसरकर यांच्या मतदारसंघात मोर्चा काढला गेला तसा मोर्चा तसा आंदोलन करण्याची भूमिका शिवसैनिकांमधून कणकवलींमध्ये घेतली गेली नाही याचाच अर्थ कुठेतरी पालकमंत्र्यांचे असलेले संबंध हे शिवसेनेचे पदाधिकारी आणि नेते सांभाळताना आपल्याला पाहायला मिळतं. मात्र या संपूर्ण स्थितीत काही जे नाराज शिवसैनिक होते त्यांच्याकडून पालकमंत्र्यांनी जो कणकवलीतील श्रीधर नाईक उद्यानाला निधी दिला होता ज्या उद्यानाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार होतं मात्र आयत्या वेळी ते न आल्यामुळे त्याची दोन उद्घाटनं केली गेली. एक नगराध्यक्ष समीर नलावडेनी केलं आणि दुसरं ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी शिवसेनेच्या माध्यमातून उद्घाटन केलं. त्या गार्डनच्या नूतनीकरणाच्या कामासाठी दिलेल्या 75 लाखाच्या निधी दिल्याबद्दल त्यांचे आभार मानणारे बॅनर कणकवलीत लावले गेले होते स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून आणि ते बॅनर काल संध्याकाळी काळोखात अटवले गेले. काल काळोखात अटवले गेले याच कारणच एवढं असं बोललं जात आहे की पालकमंत्र्यांच्या विरोधात आपण असलेल्याच उघड कोण समोर यायला बघत नसल्याचे देखील चर्चा चालू झाली. बरोबर. तरी आणखी एक प्रश्न होता दिमन वाला सर की एकंदरीत खासदार राऊत या संदर्भात काहीच बोलले नाहीयेत जवळपास सिंधुदुर्गातल्या या परिस्थिती
परिस्थितीवर. काल ते आज सकाळी जे मुंबईत बोलले ते एकनाथ शिंदे बद्दल बोलले आहेत, पण आज या संदर्भात जे त्यांनी वक्त, कारण जो शिवसेनेचा गड होता, खासदार विनायक राऊत असतील, वैभव नाईक असतील आमदार, किंवा पालकमध्ये उदय सामंत असतील, दीपक, हे हल्लीपर्यंत एकत्र होते. कुळामध्ये जो कृषी मेळावा झाला तिथेपर्यंत एकत्र होते, पर्यटन महोत्सव वगैरे झाला त्या संदर्भात. परंतु या संदर्भात विनायक राऊत यांनी का गप्प राहण्याचं कारण घेतलं असेल? नाही सर, एकदा प्रामुख्याने आपण बघितलं असेल तर विनायक राऊत यांच्या विरोधात गेल्या काही महिन्यांपूर्वी ज्या सोशल मीडियावर पोस्ट फिरवल्या गेल्या आणि त्यामध्ये प्रामुख्याने शिवसैनिकांमधील काही कणकवलीतील शिवसैनिक हे यामध्ये आघाडीवर होते या पोस्ट उघडपणे फिरवल्या गेल्या होत्या. आणि विनायक राऊतांच्या विरोधात असलेल्या पोस्ट या जर बघितल्या असतील तर कुठेतरी विनायक राऊत आणि उदय सामंत यांच्यातील सुप्त संघर्ष हा वारंवार चव्हाट्यावर येताना पाहायला मिळत होता. त्यातूनच कुठेतरी पालकमंत्री उदय सामंत हे कार्यकर्त्यांना वेळ देत नाही अशा आशयाच्या तक्रारी विनायक राऊत गटाकडून केल्या जात होत्या. आणि त्याचे पडसाद हे जिल्हा कार्यकर्तींच्या बैठकीत अनेकदा किंवा तालुका कार्यकर्तींमध्ये उमटलेले होते. आणि एकूणच ते बघितलं तर विनायक राऊत आणि पालकमंत्री उदय सामंत या दोघांमध्ये असलेली दरी ही वाढत गेल्यामुळे हळूहळू या संपूर्ण प्रक्रियेत उदय विनायक राऊत यांच्या विरोधात वातावरण केलं गेलं. आणि आता सद्यस्थितीत पालकमंत्र्यांचा गट एक आणि विनायक राऊतांचा एक, त्यामुळे विनायक राऊत हे गेले काही दिवस सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले तरी सक्रिय पूर्वीप्रमाणे सक्रिय कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी किंवा कार्यकर्त्यांचे मेळावे या गोष्टींकडे त्यांचं दुर्लक्ष सध्या तरी झालेलं दिसा पाहायला मिळत आहे. धन्यवाद बालकृष्ण, तुम्ही दिलेल्या एकंदरीत सविस्तर माहितीबद्दल.